चेअरपर्सन डॉक्टर के जी टू द ॲड्रेसरिंग कोर्स म्हणजे आपल्याला अजून एक तास आपण थांबणार आहोत परंतु या संदर्भातलं अंकिता तिचं संशोधन तिचं इनोव्हेशन पेटेंट तिने ज्या थोडक्यात तिच्या शब्दात मांडलं तिच्या व्हिडिओतून आपल्याला थोडक्यात आयडिया आली खर तर ती तुम हे सगळ्या क्लिप दाखवण्याचा उद्देश वगैरे कळाला असेल तुम्हाला कारण आम्ही ज्या वर्गात येतो किंवा काय बोलत होतो सर ते आपल्याला अवघड आहे आमचं प्रांत नाही माझं काहीतरी वेगळं आहे माझं कुठलं तरी कॉमर्स आहे माझं कॉम्प्युटर सायन्स आहे माझं मॅनेजमेंट आहे माझं हे आहे माझं ते आहे मी तुम्हाला सांगितलं की जगातले जे जे संशोधक आहेत म्हणजे जे ज्यांचं मागा सरांनी नगरकर सरांनी जी नावं सांगितली हे सगळे संशोधक जे आहेत ना ते अजिबात म्हणजे कुठले टॉपर नाही आहेत बोर्डात पहिला आला आहे विद्यापीठात पहिला आला आहे हा मॅडमचा फार लाडका होता <laughs> किंवा सरांचा फार लाडका आहे प्राचार्यांच्या खुर्ची जम समोर जाऊन बसायचा त्याला काहीच सर म्हणत नव्हते अध्यक्ष साहेब त्याची लाड करायचे हे यांनी कोणी काही कामं केलेली नाही ही हटके जे संशोधन आहे जे नोबल रिसर्च आहे नोबल पेटंट आहेत ही आपल्यासारख्याच एक साध्या माणसांनी संशोधन लावलेले सगळे संशोधन आहे म्हणून तुम्ही आपल्यापैकी किती जणांनी पुस्तक वाचले शोधशतकांचे आपल्या लायब्ररीत आहे का होते पुस्तक सन दोन हजार साली म्हणजे तुम्ही जर बघितलं असाल मला वाटलं ते खरं मी विसरलो आहे का आपल्या लायब्रे लायब्ररीनला आणायला सांगा तुम्ही गेला ना किंवा माझ्या प्राचार्यांनी सांगितलंय शोध शतकांचे म्हणजे हे कधी ज्यावेळेस मिलेनियम इयरची संकल्पना आपण आपण आपल्या देशात साजरी केली आणि विसावं शतक जे आहे ते जगातलं सगळ्यात डॉमिनंट शतक म्हणून जे संबोधलं गेलं मी मग त्यासाठी दोन उल्लेख केले होते बाबा विसाव्या शतकात काय घडलं की पहिलं युद्ध घडलं आणि दुसरं युद्ध म्हणजे पहिल्या युद्धामध्ये काय लागलं लोकांना की ज्या शतकामध्ये आपण बघतो त्याच्या अगादूरची जी शतकं होती राजांच्या काळात बहिर्जी नाईक होता शिवाजीराजेंच्या काळात मग ते एकमेकाला निरोप कसा द्यायचा घोड्यावर जाऊन द्यायचं का द्यायचं नाही कुठं तरी गपचप जायचा जा, कसा द्यायचा राजांना कधीतरी गुप्त वारतायचं कसं चालायचे त्याच काळात आपल्याकडे ले आपल्या लेकीला भेटायला गेलेला ले 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 बाप निरोप कसा द्यायचा आई काय करायची बापाच्या जे पागोटे आहे किंवा उपरणे माहिती ना आमच्याकडे होतो माझे वडील अगदी ते नऊवारी फेटा बांधायची आणि नगरकसराला माहिती नगरकसर आमच्या आम्ही दोघंजण विद्यापीठात राहायचे माझे वडील आले विद्यापीठामध्ये की आमच्या पाच नंबरच्या हॉस्टेलला माझा तो एक केनियन पार्टनर होता केनियातला माझा जेम्स म्हणून नावाचं पार्टनर होतं तो पळतच यायचा अ कारण येऊ फादर केव्हा फादर केव्हा अरे येऊ दे ना मग काय करतात काय <laughs> ते तर ते असे तगडे आणि सहा साडेसहा फूट <laughs> उंच माझी तब्येतीचं काय नाही आमच्या घरात मी धाकटं आहे धाकट दिसतो तुम्ही म्हणाल की प्राचरणचे काय म्हणजे धाकटं धाक <laughs> तर असे ते वडील आल्यानंतर ते तर तसे त्या काळातले ते लोक असायचे म्हणजे आईने जर निरोप दिला तर वडील अक्षर असायचे त्या काळात काय करायचे लोक उपरण्याला गाठ मारायची मग ही छोटी गाठ छोट्या भावाची मोठी गाठ मोठ्या भावाची मग तो गाठ सोडताना पाप सांगायचा सा। अरे तुला तुझ्या भावाने आठवण काढली मोठी गाठ मग त्या गाठीचं नंतर नंतर कसं झालं याचा उत्क्रांतीवाद कस कसा झाला डू यू नो द स्टेट्स ऑफ मॅटर पदार्थाच्या किती अवस्था आहेत आता सांगा बरं किती कोण सांग चार कुठल्या कुठल्या आहेत बोल ना अजून काय तिच्यापेक्षा अजून वेगळं उत्तर कोणाचं आहे हा म्हणजे आम्ही आता कुठं आलो बघा दोन हजार चोवीस मध्ये आणि पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचा शोध लागलाय एकोणीसशे सत्त्याण्णव साली म्हणजे मला वाटते शहाण्णव साली कोलोरिडा युनिव्हर्सिटी यू एसमध्ये पदार्थाच्या पाचव्या अवस्थेत शोध लागला अजून आमच्या पुस्तकातच नाही आलं का आलंय म्हणजे पदार्थाची पहिली जी अवस्था होती मी तुम्हाला सांगितलं सॉलिड निरोप द्यायची गाठ मारून नंतर लिक्विड लोक पानावर लिहायला लागले रामायण महाभारत मग कोण कोणाला चिठ्ठी निरोप द्यायचं त्या पद्धतीने नंतर गड आला पण सिंह गेला राजांनी कस, राजांना कसं कळलं गॅस केला धूर केला मिसेस कळालं की नाही त्याच्यानंतर जसं तिने सांगितलं ते प्लाझ्मा स्टेट प्लाझ्मा स्टेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टेट आत्ताची जे चालू आहे पदार्थाची चौथी अवस्था या चौथ्या अवस्थेमध्ये आपण जे काय आत्ता जे फोन वापरतो त्याच्या आत्ता एकदम कुठंतरी लास्ट स्टेज पर्यंत आपण वापरायला लागलो त्याच्या अगोदर फोन होते साधे म्हणजे दोन हजार पाच साला मी ज्यावेळेस कोरियात होतो त्यावेळी मला घरी फोन करायचा तर मला आय डी कॉल करावा लागायचा घरचा आय एच डी कॉल करायचं तर माझे कॅपॅसिटी नव्हती पे करायची आत्ता तुम्ही आत्ता अमेरिकेच्या अध्यक्षाला फोन लावू शकते कुणी कुणाला लावू शकते रात्री बारा वाजता एक वाजता कुणाला येऊ शकते पण त्यावेळी तसं नव्हतं ते छोटा नोक्याचा फोन तो पण कोणाकडे तरी असायचा आपल्याला वाटायचं त्याच्या अगोदर असे मोठे डबे फोन होते हातात धरायचा मग ते एकदम छोटा आला मग त्यावेळेस मी कोरियात होतो त्या कोरियात लोकांकडे असे एक छोटे आता जे सॅमसंगचं आहे ना डबल आपल्याकडे येते ते तसं माझ्या बॉसकडं असायचं ते बॉस असे मागच्या जीन्सच्या पॅन्टीत पॅ ते फोन घालायचे आणि जे मी मिलो इज दिस सर अरे दिस इज फोन तुम्हाला दाखवायचे कडून सेल आणि त्या सेलवर पुढच्या बाजूला दिस यायचं माग आणि त्याच वेळेस त्यांच्याकडे जे टी व्ही होते ना ते आत्ताची आपल्याकडे ई डी टी व्ही आहेत तसे त्यांच्याकडे होते एल सी डीची आणि त्या काळात आपल्याकडे मोठा डब्बा पण आपल्या घरात नव्हता ब्लॅक अँड व्हाईट होता अरे मी हॉस्टेलला राहतो होतो मला माझा बॉस म्हणला अरे आय हॅव चेंज माय टी अँड यू वॉन्ट म्हटलं द्या मग ते बॉसने मला तो आणून दिला एक मोठा डबा त्यावेळी आपल्याकडे तो ओनिडा होता तसा तो ओनिडा त्यांचा सॅमसंगचं मी इतकं खुश झालो बॉसवर अरे म्हणलं बॉसने मला माझ्या रूम मध्ये आणून दिलाय मी येऊन लोक काय बस अरे आमच्याकडे कोरियामध्ये होणे मागास आंबेडणेकर सरांनी सांगितलं ना कोरियामध्ये आहे ना जुन्या वस्तू कोणी एकत घेत नाही म्हणे आम्हाला रस्त्यावर ठेवावं लागतात नाही तर पैसे ठेवावं लागतो वस्तूवर टेबल वायर ठेवलाय शंभर रुपये ठेवलेत घेऊन जा वर पैसे पण ठेवावं पे लागतं मोबाईल नंबर लिहायला लागतो आपल्याकडे रस्त्यावर टाकलेल्या वस्तू तर आपण घेऊन जातोच जातो उलट टाकणार म्हणतो अरे काय मी दोन हजार पाच ची गोष्ट सांगतोय असं <laughs> काय करतोय तर आम्ही सगळ्यांनी बंद ते केले म्हणले ते जुनीच टीव्ही कधीच बंद झाले म्हणजे कुणीच घेत नाही आमचं नातेवाईक पण घेत नाही आणि त्या काळात माझ्या घरात ब्लॅक अँड व्हाईटचं चा टीव्ही होतो म्हणजे तो तो एल सी डी आला नंतर एलईडी आता नंतर आता ओ डी आला आता क्यू डी आला म्हणजे ही जी, जी स्थित्यंतर आहे मी तुम्हाला सांगितलं की हे फोनची स्थितीअंतर आहेत मी आपण कुठं होतो की नि निरोप द्यायचा मेसेज द्यायचा याच्यात होतो राईट मग ते मी सांगितलं ते मुल मुलीला वडील कसे निरोप द्यायचे पत्र लिहायला लागले किंवा काय नंतर गॅस गॅसनी वगैरे झालं मग पहिल्या युद्धामध्ये किती वेळा दूर करायचा म्हणून डी रॉगेलीला काय कल्पना सुचली डी रॉगिली माहिती नाही यु नो डी डीप सायंटिस्ट तर त्या डीप रॉगिंग सायंटिस्ट हा काय होता एक सैन्यामध्ये मेसेज द्यायचं काम करायचं त्याच्यावर असं द्यायला लागायचे चा। पुढच्या टोळीला मागच्या टोळीकडे काम तिकडे काम आणि मग हॉलो टू मधनं त्याला कधी कधी बोलायची कल्पना सुचली की आपण जातो ना महाबळेश्वरला माथेरावला युक्को पॉइंट काहीतरी आय लिठे ना म्हणतो नाव घेऊन <laughs> <तो ताना laughs> मेसेज द्यायचं त्याला ती कल्पना सुचली मग ते करता करता त्यांनी त्याच्या ते भावाला मदतीला घेतलं आता एवढ्या लांब पळायचे दोन तीन चार चार किलोमीटर मागे मेसेज द्यायचा आहे मी तुम्हाला सांगितलं बहिर्जी नाईक कसे शिवाजी महाराजांना कसे कष्ट करून निरोप देत होते मग त्यावेळी ते त्यांनी पदार्थाच्या ही जी अवस्था होती त्या अवस्थेला त्यांनी एक वेगळ्या प्रकारची गती दिली त्याला आपण मोमेंटम म्हणतो एखाद्या पदार्थाला मास असेल आणि त्याला वेलॉसिटी जर दिली तर त्याला मोमेंटम म्हणतात ते मोमेंटम वॉट इज डी ब्रॉजिलीच हायपोथेसिस काय आहे की एच म्हणजे प्लॅन कॉन्सन ज्यावेळेस क्वांटम मेकॅनिक्स क्वांटाचा शोध लागला तुम्हाला मी या सगळ्या गोष्टी का सांगतोय थोडेसे अजून वाचायच्या राहिले असेल तर वाचा घरी जाऊन आणि मग तिथं एखाद्या पदार्थाला वेवलेंग्थ असते वेवलेंग हे पहिल्यांदा डी ब्रॉगिलीनी सिद्ध केलं लॅमडा इज इक्वल टू एच अपॉन पी मोमेंटम पाहिलं नाही हे पहिल्या युद्धामध्ये त्यांनी शोधलंय आणि ज्यावेळेस लॅमडाचा शोध लागला क्वांटाचा शोध लागला क्वांटम मेकॅनिकचा शोध लागला त्यावेळी वेवलेंथ आली वेवलेंक्थ आल्यानंतर फ्रिक्वेन्सी आली फ्रिक्वेन्सी आल्यानंतर चॅनल आला पहिला आपलं एकच दिसायचा डी नॅशनल नंतर डी सह्याद्री नंतर हे वेव नंबर आणि फ्रिक्वेन्सी नंबर चॅनल आता तर काय म्हणजे जेवढं बदलाल तेवढे चॅनल झालेत बरं हे सगळे चॅनल कशावर आले ते पदार्थाचे श्रीलंकेत खेळणारी आपली क्रिकेटची टीम जशी तशी इकडे दाखवायची म्हणजे काय फोटो काढून दाखवायचे का आपल्या लग्नाचं व्हिडिओ बनवताना आता कसं पूर्वी करायचे आमच्याकडे आताच आम चांगलं करायचं आमच्या लग्नाच्या वेळेस वेगळे होते फोटोत फोटो घालायचं फोटोत फोटो घालायचं मग कुठंतरी ते व्हिडिओ मग मोबाईल मोबाईलला जे जी ती पण कल्पना आहे जी व्हिडिओची कल्पना कशी आहे तुम्ही कॉम्प्युटर सायन्सचे विद्यार्थी आहेत इलेक्ट्रॉनिक सायन्सचे विद्यार्थी आहेत की आपल्याला एखादी सतत मुव्हेबल एखादं पिक्चर कसं दिसतं तर या संदर्भातली साधे साधी जी संकल्पना आहे ती पहिल्या वारमध्ये भरपूर लोकांना हे झालं आणि मग ह्या पदार्थाच्या जी अवस्था आहे त्या अवस्थेतला इलेक्ट्रॉनिक स्टेट मधला ज्यावेळेस शोध लागला तर इलेक्ट्रॉनिक वेव नेचर जे म्हणतो आपण त्याला त्या नेचरच्या संकल्पनेतून जी पुढची उत्क्रांती झाली आपल्याकडे नंतर सुरुवातीने सांगितलं की नोकियाचा फोन आला त्यावेळी लोक खोटं बोलत होती नंतर परत एक फोन आला त्या फोनवर काय सांगायचं राजगुरुनगरला असेल तरी म्हणायचं नाही नाही आत्ताही तर मोशीमध्ये आता जे टॅगिंग मुळे थोडस कळतंय कुठं आला पण पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचं जर आपण वापरत आणली मी तुम्हाला सांगतो अजून कुणीच वापरत आणली नाही सुरुवात झालेली आहे पदार्थाची पाचवी अवस्था म्हणजे काय मी नेहमी एफीसी च्या वर्गात शिकवायचं मॅडम म्हणजे मला आठवत की मी ज्या मी तेव्हा नोकरीला लागलो होतो चव्हाण सर एक्क्याण्णव ब्याण्णव लोन ते लगेच शोध लागला हो तो वर्गात सिलेबस असूनच मी पदार्थाची पाचवी अवस्था शिकवायचो मला ते फार आवडायचं तर त्या पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचं काय असतं की पदार्थाची पाचवी अवस्था ही तुमच्या थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनेमिकची बेसिक कन्सेप्ट त्यांनी त्याच्यामध्ये वर्क कन्सेप्टमध्ये आणली होती थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स काय कोणाला कुणाला सांगता येईल का काय थर्म ऑफ थर्मोडायनेमिक्स जरा पटकन जाऊया म्हणजे तुमच्या डोक्यात कशा आयडिया येतील काय येतील थी तुम्ही बघायचे म्हणून म्हणून मी तुम्हाला थोड्या गोष्टी चालतो पहिला लॉ काय पहिला लॉ काही पण म्हणजे असेल पहिला लॉ म्हणजे काय असतं इकडची एनर्जी तिकडं काय त्या असेल ते सगळं ते उलटं पालट काय असेल ते सेकंड सेकंड लॉ मध्ये काय सेकंड लॉ मध्ये स्पॉन्टेनियस ती म्हणून ते बरोबर आहे म्हणजे तिथं सेकंड लॉ मध्ये आपल्याला एन्ट्रॉपीचा शोध लागला की अनअवेलेबल एनर्जी मला माझ्याकडे वेळ कमी आहे तुम्ही वाचा घरी जाऊन प्रिन्सिपल ऑफ फिजिकल केमिस्ट्री मेरॉन अँड प्रुटनचं पुस्तक वाचा किंवा सॅमुल ग्लास्टूनचं पुस्तक वाचा हे थर्मोडायनॅमिक्समध्ये सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सांगितले की देअर इज नो एनी पर्पिस मशीन्स विच इज हॅविंग इफिसियन्सी झिरो किंवा हंड्रेड सॉरी हंड्रेड पर्सेंट इफिसियन्सी किंवा एन्ट्रोपी झिरो असलेली अजून जगात कुठलीच मशीन नाही आहे पण तिसऱ्या लॉ मध्ये असं सांगितलेलं आहे ऍट ऍपसुल्यूट झिरो म्हणजे मायनस टू सेव्हन्टी थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेंटीग्रेडला जर आपण एखादी सिस्टीम जर वर्क करण्यासाठी घेतली तर कदाचित त्यावेळेस आपल्याला इफिशियन्सी हंड्रेड पर्सेंट त्या मशीनची मिळेल आणि ज्या दिवशी जगात हा शोध लागेल त्या दिवशी जग एक मोठ्या म्हणजे आपण म्हणूया आजच्यापेक्षा फार याच्यात गेला असेल म्हणून त्या सिस्टिम्सनी पदार्थाच्या पाचव्या अवस्थेचा शोध घ्यायचं काम चाललं होतं आणि ज्यावेळेस हे शोध घ्यायचं काम चाललं होतं त्यावेळी ते त्यांनी ती पदार्थाच्या पाचव्या अवस्थेत शोध वाचा म्हणून मी तुम्हाला म्हणलं शोधशतकाचे हे पुस्तक वाचा जे सरांनी मागे सांगितलं पावलिंगचं सांगितलं नोबलचं सांगितलं अनेक शास्त्रज्ञांची त्याची शोध आहे त्याच्यात आम्ही काय करतोय की आम्हाला काही शोधायचं नाही काय नाही आपल्याला लगेच मागं घेऊन लागायचे कोणाच ला, तरी कुठल्या तरी एक पुढे आला किंवा कोणतरी प्राचार्य आला सर आले का चला मोर्चे घ्यायला चला हातात घ्यायला चला चला निघा निघा चला कोण कुणाला काय म्हणलं आणि कोण कुणाच्या विषयी काय झेंडा लावला आम्ही आमचं वय काय आहे तर त्याच्यात आम्ही काहीतरी त्याचा वापर करत नाही आणि म्हणून त्या पदार्थाच्या पाचव्यवस्थेचा शोध काय आहे की त्यांनी रुबेडेम ॲटम हे रुबेडिम ॲटम मायनस टू सेवंटी थ्री पॉईंट फिफ्टीन डिग्री सेंटीग्रेडला न्यायचा प्रयत्न केला की काय होतंय मग तर तुम ॲटम आम्ही तर अजूनपर्यंत बघितलं नाही म्हणजे आता मी सुद्धा डॉक्टर आहे माझे पेपर आहेत पेटंट आहेत मी पण आयटम फिरताना बघितलं पण आम्ही सांगतो ना तुम्हाला ते न्यूक्लियस असतो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस इलेक्ट्रॉनला वेव नेचर असतं तो असा फिरतो फिर एक असं फिरतो ॲक्लॉक वाईज अँटी असं वाईज हे सगळं जरी असलं तर थोडंसं आम्ही एक्सपेरिमेंटली मॅटरनी काही आम्ही स्कॅनिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप किंवा ट्रान्समिशन इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांनी आम्ही थोडंफार प्रमाणात त्याचं सत्यता पाहिलेली आहे की हे बरोबर आहे बोर्स थेरीने सांगितलेलं बरोबर आहे म्हणजे हे ॲटम आहे तर ह्या ॲटम म्हणजे इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग राऊंड द न्यूक्लियस वगैरे हे जे काय असेल ते सिस्टीम्समध्ये दिसते आपल्याला पण त्यांनी टेम्परेचर जे खाली नेलं त्याचं फक्त राहिलं किती शिल्लक होतं की मायनस नाईन डिग्री फक्त त्यांना लिहायचं पण त्यांना ते नेता नाही आलं सिस्टिम्सला पण त्यावेळेस त्यांना असं आढळलं की नियर ॲपसोल्यूट झिरो नॉट एक्झॅक्ट ॲपसोल्यूट झिरो हे पदार्थ त्यांचे सगळ्याचं अस्तित्वच विसरले रुबिडियम मॅटम हे अस्तित्वच विसरले आणि हे जे संशोधन लागलं ला कोलरेडी युनिव्हर्सिटीमध्ये ती जगातली पाचवी अवस्था आहे अजून चौथीच अवस्थेत आपण नाही चौथ्याच अवस्थेत आम्ही म्हणतोय लगेच काय आम्ही म्हणजे आमचे जे ट्रॅडिशनल धोतर कुर्तं सोडून आम्ही लगेच पॅन्ट शर्टवर आलो तुमच्यापैकी पण अनेकांनी सगळ्यांनी वेणं घालत सोडून दिलं म्हणजे ही आधुनिकता आले म्हणजे वाईट नाही आहे ते पण पाचव्या अवस्थेत आपण कसे असू कदाचित रामायण महाभारतात सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस ऋषीमुनींना कळत होतं की नाही मला कोणतरी भेटायला येतोय कदाचित त्या काळामध्ये त्या अवस्थेचा कदाचित त्यांना शोध असावा किंवा असू शकतं इमॅजिनेशन्स म्हणजे तुमचा नातेवाईक जर मुंबईतून तुम्हाला भोसरीला भेटायला निघाला पाचव्या अवस्थेमध्ये तर तुम्हाला घरात सिग्नल लागणार आहे आज नातेवाईक भेटायला येतोय त्यांनी फोन करू न करू म्हणजे पुढचं पुढचं संशोधन असं असेल म्हणजे मला सांगायचं काय की ह्या ज्या अवस्था आहेत ह्या अवस्थेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही फक्त विचार करा हे पहिल्या वॉरमध्ये झालं सेकंड वॉरमध्ये तुम्हाला सांगितलं की अगदी एनर्जी एनर्जीचे किती संशोधन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी असेल आता आय टी इंडस्ट्री किती किती हब आहे आणि याच्यात काय काय करायचं आहे अंकितांनी तुम्हाला सांगितलं की तिने तिच्या पद्धतीने बघितले आपल्याला कुठले कुठले पद्धतीने बघितले आहेत मग मला पण बऱ्याचदा एकदा म्हणजे मी, मी थोडंफार घरामध्ये आळशी असायचं मला कधी कधी माझी आई आडायने असायची पण ती म्हणायची हा म्हणजे कधी म्हणायची मी नेहमी आळशी नसायचं तुम्ही म्हणणार नेहमी आळशत ते म्हणायचे हा इतकी आळशी ना की कधी त्याला असं वाटतं आई तरच आंबूल तोंडात पडावं आई म्हणायची पण ती आई ज्यावेळेस माझी आता एक दोन हजार सात आठला ला आई वारली तर त्यावेळेस मी तिला सांगितलं आई तसं होऊ शकतं बरं का मी जांभळ झाडा खाली खाली बसलो तर तो जांभळ तोंडात पडू शकतो ते म्हणून कसं पडू शकतं म्हणलं मी लेझर विम घेईल पिकलेल्या जांभळा बरोबर लेझर विम पाडेल खाली आ करून बसेल येईल ना काय नॉट आता आपण वरच्या सॅटलाइट मधलं खालून लेझरने दुरुस्ती करतो की नाही पण संशोध प्रयत्न तर करा ना म्हणजे त्यासाठी शेतीतली कामं शेतीतलं संशोधन आजही बघतो आपण की केळीचं झाडाचं जो घड तोडायलासुद्धा किती कष्ट आहेत ते मारायला गेलं चवण सर माहिती माहिती का मारत तर चीक सगळं अंगोळ उडतो ते एक बिचारे त्या मजुराला आहे आज मजुरी कमी त्याचे सगळे कपडे खराब होतात ते व्हायचे जर समजा लेझर बीम आपण काही शोधले छोटे छोटे इनोवेशन्स आम्ही शेती संशोधनामध्ये केली की जसं आता मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये आली आय टी इंडस्ट्रीमध्ये संशोधन आली अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या अनेक फक्त आपण त्या वाटेचा विचार करायला पाहिजे आपण काय करतो रेग्युलर वाटेचा विचार करतो रेग्युलर वाटेचं म्हणजे आपल्या घरातून पूर्वी आपल्याला तसे संस्कार असायचे बाळा नीट वाटेने जायचं नीट गाडीत बसायचं बरोबर टायमिंगला जायचं परत यायचं हे जर आपण फॉलो करत गेलं ना तुमचे संशोधन काहीच लागणार नाही चुका होतात म्हणून मी माझ्या स्टाफला विचार माझ्या एवढ्या दहा अकरा वर्षाच्या स्टाफमध्ये मी स्टाफला कधीच रागवलेलं नाही काही लोकं मला म्हणतात म्हणजे आमचे काही लोक म्हणतात की प्राचार्य म्हणून मी एकदा रागवलं दोन तीनदा रागवतो नाही असं नाही पण मी फ्रीडम देतो चुकल्या तर त्या स्टाफच्या पाठीमागं असतो मी विद्यार्थ्याच्या पाठीमागं असतो चुकणार आहे विद्यार्थी आहेत त्याच वाटेने जाणार आहे म्हणून मला ती जी एक म्हण आहे ना आपली नेहमीची ती सुद्धा मला ती मूर्ख वाटते ती म्हण कुठली आमच्या आमच्या काळात आम्हाला शिकवायची ते काय म्हणायचे की अंतरून पाहून पाय पसरणे आता समजा अंतरून आहे आणि मी सहा फुटाचं आहे तर मग काय करू विचार कशाला करायचा आहे मी काय म्हणायचं आहे पसरा आपोआप अंतरून मोठं होईल इच्छा तर ठेवा इच्छा तर ठेवा तुमची मोठं व्हायचं हो तुम्हाला त्यांना जर कळायला लागले यांचं तीन फुट आमपते तर कशाला मिळेल जास्त म्हणजे तुम्ही जेवढं शिकलं तेवढं आपलं भागायला लागले नाही बाद झालं मला काय याच्यात बारा हजार रुपयात पेमेंट आता भागणार आहे नवऱ्याला बारा हजार मिळणार आहे चोवीस हजार बाद झालं पाच हजार फ्लॅट मिळाला काय दोन हजार पोराला दोन हजार त्याला काय चालली आपली खटकुटी काय अवश्य होत कसं सुधारणार आहेत म्हणजे नगर खरेदी आम्ही ज्या आहेत त्या अशा खेड्यातून आलोय की ज्या ठिकाणी अठरा विश्व दारिद्र्य होते त्यातून आम्ही काहीतरी प्रयत्न करून इथ पाहिलो आहे तुम्ही तुम्हालासुद्धा तुमच्या आई वडिलांची इच्छा आणि काही जर काही करायचं असेल तर हेच वय आहे ह्या वयामध्ये नेहमी हटके विचार केला पाहिजे त्यासाठी विचार केला पाहिजे वेगळ्या आयडिया दिल्या पाहिजे मी सांगितलं पैसे मी कमी पडू देणार नाही तुम्हाला पण तुमची ती आयडिया चांगली पाहिजे त्यासाठी तुमचे टीचर आहेत मेंटर आहेत नगरकर सरांसारखे आम्ही आता या ठिकाणी व्हर्च्युअर आपण मिटिंग ठेवणार आहोत एखादं तरी आम्हाला असं शार्प एखादं मिळेल की ज्याचे खरंच चांगले त्याला पेटंट मिळतील त्याचं काहीतरी कल्याण होईल आणि आम्हाला असं वाटेल की आमच्यातला एक जो नोबल लॉरियंट आहे सर नगरकर सर हा आपला राजमाताचा मी तर राहिला असणार आहे भोसरीला म्हणजे जरी माझं गाव जवळ असेल समजा आफ्टर रिटायरमेंट एक दहावीस तीस वर्षानंतर नोबल लॉरियंट कुणाला मिळतं नोबल प्राईज कुणाला मिळतं नोबल प्राईज आत्ता संशोधन केलं पुढच्या वर्षी लगेच नोबेल प्राईज नाही मिळत आत्ता संशोधन केलेलं असतं त्यात स्पेक्युलेट केलेलं असतं पेपरमध्ये लिहिलेलं असतं पेटंटमध्ये लिहिलं असतं असं असं होईल तसं तसं होईल हाय कॉ इम्पॅक्ट फॅक्टरच्या जर्नलला पेपर पब्लिश केलेला असतो आणि मग तो सांगितलेला असतो म्हणजे अजूनही नोबल ऑरियंटवाल्यांचे पेपर जे आहेत त्या पेपरवर जर संशोधन केलं तर आजही अनेक पेटंट होतात आपण ती बघितलेत का नोबल ऑरियंटने कुठले कुठले शोध लावलेत काय काय त्याच्यातून केलेलं आहेत म्हणजे स मा सरांनी मागे सांगितलं की समजा डायनामेल शोध शोधला सगळ्या सगळे जे आहे जे जे थॉम्सन्स आहेत त्याच्यातले सगळे बघितलेत का तर त्या संशोधनावर अनेकांना पुढं मार्ग मिळतो आणि सोसायटीचं कल्याण होतं समाजाचं कल्याण होतं असं ज्यावेळेस जगभरात कळतं आणि जगासाठी काहीतरी ते, ते संशोधन मग अंकित म्हणाले की समाजासाठी जर तुमचं काही संशोधन उपयोगी पडलं समाजासाठी जरी काही तुम्ही केलेला शोध जर उपयोगी पडला तर त्या शोधाला जगभरामध्ये नावजलं जातं त्याला प्राईज दिलं जातं त्याला नोबेल प्राईज दिलं जातं आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की समजा आता मी इथं आहे कदाचित दहावीस वर्ष असेल किंवा समजा वीस तीस वर्षांनी तुम्ही आत्ता एखादा चांगला शोध लावला आणि वीस तीस वर्षाने लोकांना कळलं अरे राजमाता कॉलेज कॉलेजमध्ये नगरकर सर कानड सरांचे व्याख्यान ऐकून एका मुलांनी मुलीने चांगलं पेटंट घेतलं त्याचा शोध लागला आणि त्या समाजाला इतकं उपयोगाला पडलं कदाचित आम्हाला त्यावेळी चालता येणार नाही पण आम्ही कुठं डुक डुक घर तरी येईल बाबा समजा आमच्या या नोबेल प्राईज मिळाले चला ते समजा नाही आम्हाला कळलं तर निदान आमच्या दुसऱ्या पिढीला कळलं अरे ही पोरगी होती त्यावेळेस हा पोरगा होता त्याचं संशोधन त्याला नोबेल प्राईज मिळावं हीच विश विशेष म्हणजे आमच्या संस्थाचालकांची अध्यक्षांची आमच्या सगळ्यांची तळमळ असते तुम्हाला शिकवण्यात तुम्हाला मोठं करण्यात ही शिक्षकांची आमची तळमळ ही असते आम्ही आमच्यापैकी कुठला असा शिक्षक आहे का सांगतो की नाही नाही थांब थांब या या पोराला काही सांगायचं नाही मला जे येते ना त्याला काय कळून द्यायचं आहे असं असेल तर शिक्षक मला सांगा मी त्याला काढून टाकतो उद्यापासून कामावरून शिक्षकाची भूमिका नेहमी असते की माझ्यापेक्षा जा जास्त मुलांनी शिकावं चांगलं मोठं व्हावं चांगलं संशोधन करावं ह्याच बेसने आम्ही होतो म्हणून संशोधन कसं असतं काय हटके असतं कसं करायचं असतं पेटेंट कसे असतात ते कशी फाईल करायची असतात साधी सिम्पल प्रोसिजर असते की जे आमच्या अंकिताने शोधले जे आमच्या नगरकर सरांनी शोधले त्याच्यावरही ते अप करणार आहेत ते थोडंसं बोलणार आहेत आणि त्याच्यानंतर तुमच्यापैकी प्रत्येकाने एक प्रश्न विचारायचा त्यासाठी मी इथं बसून राहणार आहे म्हणून मी या निमित्ताने परत एकदा अंकिताचं आपल्या राजमाताजी जाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या mm. वतीने त्याचं निश्चितच अभिनंदन करतो तिला धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र mm.